विद्यार्थी मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या, कारण आमच्या यूट्यूब चॅनलवर बुद्धिमत्ता आणि गणित या विषयाशी निगडीत अनेक वेगवेगळ्या घटकांवर आधारित व्हिडिओ उपलब्ध आहेत, मार्गदर्शन उपलब्ध आहे। तरी निश्चितपणे चॅनलला भेट देऊन व्हिडिओ पहा, आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या भागात वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले गणित या विषयातील वय वारी ह्या घटकावर आधारित आतापर्यंत आयोगाने विचारलेले वेगवेगळ्या प्रश्नांच्या मालिकेतील पहिल्या 3 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। चला जाऊया वय वारी या घटकावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न। पहिला प्रश्न बघा, चार बहिणींच्या 5 वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज 80 वर्ष होती, तर आजपासून 15 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी सोपं गणित आहे। चार बहिणी आहेत, प्रत्येकाचं वय त्या ठिकाणी वाढत राहणार किंवा पूर्वी असेल तर कमी होत राहणार। हे 4 वर्षापूर्वी असं धरू आपण, या ठिकाणी आजचे वय आणि हे 15 वर्षानंतर असं या ठिकाणी आपण गृहित करूया। आता बघा, 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती? 80 वर्ष। त्यानंतर 5 वर्षापूर्वी, आपलं 4 वर्षापूर्वी नाही, 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज होती 80 वर्ष। मग आज म्हणजे याचा अर्थ प्लस 5 × 4 म्हणजे 5-5 वर्षांनी चारही बहिणी त्या ठिकाणी वाढणार आहेत आजच्या तारखेला, म्हणजे 5 × 20 म्हणजे आजच्या तारखेला त्यांच्या वयांची बेरीज होणार 100 वर्ष। अजून 15 वर्षानंतर प्रत्येकीचं वय 15 वर्षाने वाढेल, म्हणजे 15 × 4 म्हणजे याचा अर्थ असा 100 × 15 × 4 म्हणजे 60 वर्ष वाढणार, म्हणजे त्यांच्या वयांची बेरीज 160 वर्ष असेल। प्रश्न दुसरा बघा, एका मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे, 12 वर्षानंतर त्या मुलाचे वय वडिलांच्या त्यावेळच्या वयाच्या निम्पट होईल, तर दोघांचे वय किती? बघा प्रश्न नीट बघा, पहिली अट काय सांगितल्या तर बघा, मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे, किती पट आहे? 1/3 पट आहे। मग इथे जर आपण ऑप्शन बघितले बघा, 12 = 36, 12 च्या तिप्पट 36 आहे, 20 च्या तिप्पट 40 होत नाही म्हणून ऑप्शन रद्द झाला, 8 च्या तिप्पट 24 आहे म्हणून हा ऑप्शन आपल्याला चालेल, 17 च्या तिप्पट 51 होतात म्हणून हा ऑप्शन रद्द होईल। हा प्रश्न एसटीआयच्या मुख्य परीक्षेला 2017 विचारला गेला। मग राहिले आता आपल्याकडे 2 ऑप्शन, 1 आणि 3। आता या ठिकाणी दुसरी अट काय बघा, 12 वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निम्पट होत, मग बघा 36 च्या निम्पट बरोबर, वडिलांच्या वयाच्या निम्पट 36, आता इथं दिलेलं नाही, 36 च्या निम्पट 12 नाही होत, परंतु आता 36 आणि 12 आणि 8 आणि 24 हे 2 पर्याय आपल्याकडे शिल्लक आहे। मग आता आपल्याला काय करायचं लक्षात घ्या, या 12 मध्ये +12 करायचे, 12 वर्षानंतरचं मुलाचं वय मिळेल 24 वर्ष, 36 मध्ये +12 करायचे, वडिलांचं वय मिळेल 48 वर्ष। मग मुलाचं वय वडिलांच्या वयाच्या किती पट आलं ते बघा, तिसरा ऑप्शन, 8 मध्ये 12 मिळवा 20 वर्ष झालं, 24 मध्ये 12 मिळवा 36 वर्ष झालं, 20 हा 36 च्या दुप्पट येतो का, 36 च्या निम्पट येतो का ते बघा, तर कुठला ऑप्शन आपला बरोबर येणार बघा, 24 × 2 केले तर 48 आपलं उत्तर बरोबर येत आहे, म्हणजे 24 ही संख्या 48 च्या निम्पट आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 आपला या ठिकाणी बरोबर आहे, 12 आणि 36 हे आपलं उत्तर त्या ठिकाणी राईट आहे। एवढ्या सोप्या पद्धतीने सहजपणे सोडू शकतो। पुढचा तिसरा प्रश्न बघा, शिरीन ही मारियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे,
शिरीन ही मारियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, म्हणजे याचा अर्थ असा की मारिया ही 3 वर्षांनी मोठी आहे. 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5-6 होते, तर शिरीनचं वय आजचं वय किती असतं? तर आपण काय करूया बघा, शिरीनचं आजचं वय 1 मानून घेऊया. मारिया तिच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे म्हणून मारियाचे वय 1+3 असेल. अजून 2 वर्षानंतर शिरीनचे वय 2 वर्षानंतर 2 वर्षानंतर शिरीनचे वय काढायचं असेल आपल्याला, तर किती असेल ते बघा. आजचं वय तिचं 1 होत, 1+2 मिळवूया. शिरीनचं वय असेल 1+2 वर्ष, मारियाचं अजून 2 वर्षानंतरचं वय म्हणजे याच्यात प्लस अजून 2 करूया, म्हणजेच 1+5 असेल, आणि याचं गुणोत्तर दिलंय आपल्याला 5+6. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार आपल्याला करायचा आहे. या 6 ने या दोघांना गुणायचं आहे, 6x+6 = 12. या 5 ने दोघांना गुणायचं, 5x+5=25. आता काय करायचं बघा, हा जो 5 आहे हा इकडे प्लस आहे, इकडे 6 मधून मायनस होईल. 6x+5x हा 25 घ्या, हा 12 इकडे आला म्हणजे हा मायनस होईल, म्हणजेच 6x-5x म्हणजे x, आणि 25 मधून 12 गेला म्हणजे 13, म्हणजेच x ची व्हॅल्यू 13 मिळाली, म्हणजे शिरीनचे आजचे वय 13 वर्ष असेल असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. तर अशा पद्धतीचे अनेक गणित आणि बुद्धिमत्ता विषयाशी निगडीत व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवरून पहा आणि परीक्षेची तयारी करा. आज आपण या ठिकाणी थांबूया, पुन्हा भेटू नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. ओके, बाय.